दिवाळी म्हटलं की गोड शंकरपाळी तर आलीच. आज आपण बघणार आहोत बिस्किटांपेक्षा खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी आणि भरपूर लेअर्सवाली गोड शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत. साध्या सोप्या सरळ भाषेत आणि भरपूर टिप्ससह परफेक्ट वाटीचं प्रमाण देऊन तुम्हाला ही रेसिपी मी शेअर केलेली आहे. म्हणजे जास्त प्रमाणात करायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला अगदी न चुकता तयार करता येणार आहे. आज आपण 1/2 किलो मैद्याची गोड शंकरपाळी तयार करणार आहोत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गोड शंकरपाळी परफेक्ट होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्वाची अशी टिप, घेतलेली सगळी चिन्नस मेजरिंग कप किंवा घरातल्या एखाद्या वाटीच्या प्रमाणाने मोजून घेणं गरजेचं आहे. जर पहिल्यांदा बनवताय, तुम्ही बॅचलर आहात किंवा शंकरपाळी तेलामध्ये विरघळत असेल, तसं हे प्रमाणाने मोजून घेतलं की परफेक्ट पदार्थ तुमचा तयार होतो. मेजरिंग कपने 3 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 1/2 किलो प्रमाणात थोडंसं दाबून आपण इथे मैदा घेतलेला आहे. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ तुम्हाला अगदी सारख्याच पद्धतीने वापरून आणि सेम पद्धत वापरून तुम्हाला तयार करता येणार आहे. अगदी 1/4 चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते. आता ज्या कपने 3 कप मैदा मोजून घेतलेला होता ना, अगदी त्याच कपाने किंवा वाटीने तुम्ही घेत असाल तर इथे बरोबर 1/2 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्रॅम प्रमाणात साजूक तूप आपण एका फोडणी पात्रात काढून घेतलेलं आहे. साजूक तूप वापरायचं नसेल तर प्युअर किंवा वनस्पती डालडा तुम्ही चांगल्या क्वालिटीचा इथे वापरू शकता किंवा बटर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. गॅसवर ठेवायचंय आणि चांगलं कडकडी धूर येईपर्यंत आपल्याला हे साजूक तूप छान गरम करून घ्यायचं आहे. कडकडीत तुपाचं मोहन पटकन या मैद्यावर घालायचं आहे. तुपाला अशी छान मस्त खदखदून उकळी आल्यासारखी तुम्हाला दिसत असेल, असं करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुमचे शंकरपाळी आतून छान खुसखुशीत आणि बिस्किटांपेक्षा मस्त छान तयार होतात. पटकन हात घालायचा नाही तर चमचाने थोडंसं वर खाली करून घेणार आहोत. मैद्याच्या पिठात हे साजूक तुपाचं कडकडीत मोहन आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे. थोडंसं कोमट झालं की हाताने केलं तरी सुद्धा चालू शकेल. थोडंसं कोमट झालेलं आहे. आता आपण याला मस्त 1-5 मिनिटं हाताने छान चोळून घेणार आहोत. इतकं चोळायचंय की मैद्याच्या प्रत्येक कणाकणाला साजूक तूप चांगलं लागलं पाहिजे. म्हणजे तुमची शंकरपाळी आतून छान खुसखुशीत आणि मस्त चवीची तयार होते. पिठाचा असा छान मुटका तयार झालेला आहे. म्हणजे पीठ परफेक्ट चोळून तयार झालेलं आहे. 2 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. आता सेम फोडणी पात्रामध्ये आणि सेम कपाने बरोबर 1/4 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्रॅम प्रमाणात साखर घेतलेली आहे. आता ज्या कपने 1/4 कप साखर घेतलेली आहे, अगदी त्याच कपाने बरोबर 1/4 कप गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे. दुधामुळे शंकरपाळीला रंग छान येतो आणि चवीलाही छान लागतात. दुधाऐवजी तुम्ही पाणी जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. आता ही दोन्ही जिन्नस गॅसवर ठेवायचं आहे आणि फक्त साखर दुधामध्ये विरघळली पाहिजे इतकंच आपल्याला एक उकळी आणायची आहे. तुम्हाला हवं असेल तर किचन प्लॅटफॉर्मवर चमचाने फक्त यामध्ये एकजू करून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. म्हणजे दुधामध्ये संपूर्णतः साखर विरघळली पाहिजे. मोठ्या असेवर गॅसवर ठेवलेला आहे आणि 1 मिनिटभरातच साखर संपूर्ण दुधामध्ये विरघळलेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि पंख्याखाली थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. अगदीच गरम असताना वापरायचं नाही. थोडंसं कोमट झालं तर लागेल तसं थोडं थोडं दूध आणि साखरेचं हे पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता घेतलेली सगळी जिन्नस जर तुम्ही एखाद्या वाटी किंवा कपाने मोजून घेतलं तर प्रमाण तुमचं अजिबात चुकणार नाही. परफेक्ट रेसिपी तयार होणार आहे. जसं लागेल तसं थोडं थोडंच आपण इथे वापरणार आहोत. एकदम वापरायचं नाही इतकं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. शंकरपाळीचं पीठ मळत असताना खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको. नॉर्मली पोळी चपातीसाठी कसं आपण कणिक भिजवतो अगदी तसंच आपल्यालाही भिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला जर मऊसूत वाटत असेल पण थोडंसं भिजत ठेवलं ना तर आणखीन हे छान सैलसर होतं. साखरेचं हे दूध संपूर्ण आपण यामध्ये वापरलेलं आहे आणि घेतलेली जिन्नस अगदी व्यवस्थित आपल्याला यामध्ये पुरलेली आहे. हाताने व्यवस्थित पुसून आपण यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे आपल्याला अन्नसुद्धा वाया घालवायचं नाही. असं हे पीठ चांगलं भिजवून झालेलं आहे आणि याला खूप जास्त मळत वगैरे बसायचं नाही. झाकण लावायचं आहे आणि 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. इथे साधारणतः 10 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता पूर्वीपेक्षा पीठ थोडंसं इथे घट्ट झाल्यासारखं दिसत असेल, कारण यामध्ये आपण दूध आणि साखरेची चाचणी घातलेली होती त्यामुळे पीठ थोडंसं असं घट्ट होतं. आता काय करायचं, या पिठाला अगदी मऊसूत करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी घरातला एखादा खलबत्ता किंवा दगड वगैरे तुमच्याकडे असेल ना तर असं चांगलं चेचून घ्यायचं आहे. ही अगदी पारंपरिक पद्धत आहे. पूर्वी माझी आजीसुद्धा पाटा वरवंट्यावर असं हे पीठ 5-5 किलो पीठ असं चेचून घ्यायची. म्हणजे असं केलं की चांगलं मऊसूत होतं
होतं आणि तुम्हाला शंकरपाळी लाटताना त्याला भेगा पडत नाही, चिरा पडत नाही किंवा तुमचीही शंकरपाळी तेलामध्ये विरघळत नाही, असं केलं की पीठ आपलं मस्त मऊसू तयार होतं. एक 5 मिनटं करून घेतलेलं आहे आणि हाताने एक सारखं आपण याला छान मळून घेतलेलं आहे. बघू शकता पीठ बऱ्यापैकी इथे मऊसू झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल, म्हणजे पोळी लाटताना फाटण्याची कमीत कमी शक्यता असते. असं पीठ तयार झालेलं आहे. आता आवश्यकतेनुसार लहान, मोठा, मध्यम आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे. तर इथे बऱ्यापैकी पीठ आपलं छान सैलसर झालेलं आहे. हा गोळा कमीत कमी चिरल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल. एक गोळा घ्यायचा आहे आणि पोळीपाठावर ठेवायचा आहे. आता ह्याला लाटताना अजिबात तेल, तूप किंवा पिठाची गरज लागत नाही. पीठ बऱ्यापैकी घट्ट असल्यामुळे अगदी सहज तुम्हाला हे लाटता येतं. लाटत असताना जर बाजूने चिरा वगैरे जात असेल तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, आपल्याला लाटायचं आहे. पीठ अतिशय खुसखुशीत झाल्यामुळे हे छान असं थोडंसं चिरल्यासारखं दिसतं. अर्धा इंच जाळीचं आपल्याला हे ठेवायचं आहे. असं थोडंसं जाड आपण ठेवलं ना तर याला छान लेअर्स येतात आणि खातानाही अगदी बिस्किटांपेक्षा खुसखुशीत लागतात. चारीकडच्या साईड्स काढून घेतलेल्या आहेत. आता आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार तुम्हाला लहान, मोठे, जसे तुम्हाला चौकोनी तुकडे करायचे आहेत तसे तुम्ही करू शकता. कापण्यांप्रमाणे सुद्धा तुम्हाला ह्या शंकरपाळ्या तयार करता येतील. तर अशा या शंकरपाळ्या आपण तयार करून घेतलेल्या आहे. छोट्या छोट्याच करा, म्हणजे कमीत कमी तेलामध्ये लवकर लवकर हे तुम्हाला तळून घेता येईल. अजून आपण ही शंकरपाळी तळली सुद्धा नाही, पण याला बघू शकता की ती छान लेअर्स आलेले आहे आणि अशी ही जाड आपल्याला ठेवायची आहे. म्हणजे तळल्यानंतर मस्त याला छान पदर सुटतात. सगळे असे एकत्र ताटावर करून घेतले तरी सुद्धा चालू शकेल. संपूर्ण 1/2 किलो मैद्याची अशी ही शंकरपाळी एकाच ताटावर आपण करून घेतलेली आहे. शंकरपाळी तळण्यासाठी एका कढईमध्ये छान कडकडी धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर साजूक तुपात तळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल, पण तेलाचा ताव छान कडकडीत मोठ्या असेवर गरम करून घेणं गरजेचं आहे. हाताने असे एक एक सोडू शकता किंवा हाताला चटका लागण्याची भीती वाटत असेल तर झारीवर किंवा पळीवर थोडेसे घालून असं तुम्ही घालू शकता. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की तेलामध्ये शंकरपाळी घातली की ते सुटते, फुटते, त्याचे तुकडे पडतात. मशावेस तेलाचा ताव छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे, नंतर शंकरपाळी घालायची आहे. सुरुवातीला मोठ्या सेवर मस्त कडकडीत आपण याला छान बुडबुडी येईपर्यंत एका बाजूने तळून घेतलेलं आहे. 1-1.5 मिनिटानंतर फक्त आपल्याला झारीने एक सारखं किंवा फक्त शंकरपाळी हलक्या हाताने असं हलवायचं आहे. म्हणजे बघा, सुरुवातीला 1-1.5 मिनिटं मोठ्या असेवर करायचं आहे, थोडेसे बुडबुडे कमी झाले की हलक्या हाताने शंकरपाळी सगळीकडून एकसारखं फिरवत फिरवत मध्यम असेवर 1-3 ते 4 मिनिटं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी आतपर्यंत चांगले ते शिजले जातील, कच्चे राहणार नाही. अशा हलक्याशा बदामी रंगावर झालं की आपण हे काढून घेणार आहोत. खूप जास्त रंग बदलायचा नाही, कारण सुरुवातीला जरी तुम्हाला असा रंग दिसला थंड झाल्यानंतर आणखीन डार्क होतो, म्हणून हलक्याशा बदामी रंगावर झालं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. बिस्किटांपेक्षा खुसखुशीत दिसत आहे आणि रंगसुद्धा छान आलेला आहे, म्हणून सगळ्या टिप्स वापरून, दिलेलं प्रमाण वापरून, ग्रामसह वाटीचं प्रमाण वापरून या शंकरपाळ्या यंदाच्या दिवाळीला नक्की करून बघा. आणि सेम पद्धतीने उरलेल्या 1/2 किलो शंकरपाळ्या संपूर्ण आपण तळून घेतलेल्या आहे. तयार झाल्यानंतर साधारणतः 700 ते 750 ग्राम शंकरपाळी तुमची तयार होते. 1/2 किलो मैद्यापासून साधारणतः 750 ग्राम होत असेल तर 1 किलो मैद्यापासून साधारणतः 1.5 ते 2 किलो आपली शंकरपाळी अगदी सहज तयार होते. लागेल तसं तुम्ही नक्की करू शकता. तर आजची ही खुसखुशीत आणि अगदी बिस्किटांपेक्षा खुसखुशी शंकरपाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा. शंकरपाळी संपूर्ण तयार झाली की पंख्याखाली 1-1.5 तास संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या फुल सेफ बॅगमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे. तशी ही शंकरपाळी यंदा नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते नक्की सांगा. लवकरच दिवाळी येते. माझ्या सगळ्या सबस्क्रायबर व्हिवर्सला येत्या दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांचं सगळं चांगलं व्हावं, सगळ्यांच्या मनासारखं व्हावं हीच बाप्पाच्या आणि प्रार्थना. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.